कृष्ण घेन तो अंकुश कैलाश निमेश गोलंदाज अंकुश अंकुश पहला चेंडू टाकेल अगोदर मैच में देखिए सुरेख गोलंदाजी के लिए अंकुश ने अप्रतिम सुरुआत मोटा फलंदाजा पहला चेंडू वर बैट के लिए गोल्डन डक ऑफ स्टंप उद्वस्त कर तितकीशी चांगली गोलंदाजी मात्र झाली नव्हती या सामन्यात सुरेख गोलंदाजी करते आविष्कार मित्र मंडळ आयोजित आविष्कार अंडरम क्रिकेट स्पर्धेत तुमच्या सगळ्यांसाठी मनापासून स्वागत लहान मुलांना परत एकदा सांगतो क्रिकेट खेळायचं असेल भले कुठल्याही फॉर्मॅट मध्ये असेल तर त्यात तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते खूप सराव करावा लागतो ही मंडळी मात्र तासन तास खेळत असतात बऱ्याचशा स्पर्धा खेळत असतात आणि सराव देखील करत असतात ज्यावेळी स्पर्धा नसतात म्हणजे खूप मेहनत असते हे कौशल्य ललित स्पोर्ट्स पहिल्या मॅच मध्ये चांगली परफॉर्मन्स केल्यानंतर चांगल्या फॉर्मात दिसतात यष्टी रक्षक मात्र कोणतीही चूक त्याला झालेली आवडत नाही अनुभव त्याच्या गाठीशी आहे त्याच्या लक्षात येतं की जर आपण ढिले पडलो तर मॅच आपल्या हातातून निसटते तर सामन्यावर जर पकड निर्माण करायची असेल तर प्रत्येक चेंडूवर लक्ष देणं महत्वाचं असतं आणि हेच अंडरम क्रिकेटचे वैशिष्ट्य आहे एव्हरी बॉल इज अन इव्हेंट प्रत्येक चेंडूवर लक्ष देणं गरजेचं असते दोन चेंडू दोन्ही चेंडू निर्धाव एक फलंदाज बाद ऑफस्टंपच्या कोपस बाहेर वाईड घोषित केल्या पंचांनी वाईडनी संघाची सुरुवात होते खातं उघडते धावसंख्या होते ती एक गडी बाद एक धाव सुरेख फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने समोरच्या दिशेने आपल्याला चौकार मारण्याची मुभा आहे आजूबाजूला आपल्याला एक एक धाव मिळेल आतापर्यंत सुरेख खेळ झाले अधिकचा वेळ घेऊ नये मात्र तीन चेंडू आणि एक धाव बॅटनी आतापर्यंत तरी एकही धाव आलेला नाहीये मात्र नवीन आलेला फलंदाज कल्पेश याच्यामध्ये मात्र निश्चित क्षमता आहे ट्राय कलर त्याच्या बॅटचा ग्रीप आहे तर तिरंग्याची ताकद त्याच्या तिथे का पाहूया स्ट्राईकवर असणारा कल्पेश त्रिफळा चिटकवतो पहिला ऑफ स्टंप आता लेग स्टंप काय जबरदस्त सुरुवात केली आहे डावखुऱ्या गोलंदाज अंकुशने त्याच्या नावाप्रमाणेच त्याने धावांवर अंकुश ठेवलाय 90 दशकात एक चित्रपट आला होता अंकुश आणि एक होता अर्जुन त्या चित्रपटात गँगवॉर दाखवण्यात आलं मात्र हा खेळाडू तर एन्काउंटर करतोय दोन फलंदाजांना त्यांनी बाद केलं नाना पाटेकर यांचा तो चित्रपट होता हा खेळाडू मात्र नाना पाटेकर सारखीच गोलंदाजी करतोय दोन फलंदाजांना त्यांनी बाद केलं एकदा ऑफ स्टंप उद्ध्वस्त केलं एकदा लेग स्टंप उद्ध्वस्त केलं सुरेख एक धाव एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता दोन वर बॅटने निघालेली पहिली धाव नवीन आलेला फलंदाज भारत आणि ही ब्लॅक अँड व्हाईटची जादू आहे होते बघा प्रीतम मस्के तुमच्या ब्रँडचं टी शर्ट घातलंय आणि त्या ब्रँडने दाखवलं कमाल चौकार रॉयल स्पोर्ट्स आणि ब्लॅक अँड व्हाईट फ्रेंडमीस आहेत दोघंही त्या क्षेत्रामधील प्रतिस्पर्धी जरी असले तरी दोघांमधली मैत्री तितकीच चांगली राजेश पाटील प्रीतम मस्के दुश्मनी में तभी मजा आता है जब उसमें दोस्ती का रंग मिला होता है म्हणजे सगळं चांगलं असतं कॉमेंटेटर आणि नेते मंडळींचं काम असतं आग लावायचं सगळं सुरळीत चालू असतं दोन नेते आणा फक्त भांडणं सुरू तर या चौकार आणि संघाची धावसंख्या होती 6 ब्लॅक अँड व्हाईट सुपर एडिशन आहे आणि भारतनी चौकार मारून दाखवून दिलंय की का तू टी शर्ट घालून तू चांगला दिसतोय देखील आणि चांगला खेळ देखील दाखवतोय आणि शेवटी जगल करून करून तू झेल घेतलेला आहे सुरेख झेल घेतलाय यष्टी रक्षक त्यांच्या संघातील अतिशय कूल अँड काम आहे एकदम शांत डोक्याचा यष्टी रक्षक असते प्रत्येक संघासाठी महत्वाचं असतं कर्णधार असेल होतो त्या संघाचा अजिंक्य राहण्यासारखं अगदी शांत डोक्याने पूर्ण संघ हाताळतोय फलंदाजी मार्कवर भावेश नवीन येणारा फलंदाज किरण बालाजी स्पोर्ट्स क्लबचा स्मार्ट क्रिकेट आहे आणि आतापर्यंत जेवढ्या धावा झाल्यात त्या फक्त भारतच्या बॅटने एक चौकार लागलाय त्यानंतर ही सिंगल आली होती पहिली दुसऱ्या कोणाच्या मध्ये बॅटने आणि ब्लॅक अँड व्हाईटचं टी शर्ट अगदी सूट होतोय त्याला त्याच्या ध्येय असतील परफेक्ट प्रीतम मस्के पण खुश असतील आपली ऍडव्हर्टाइजमेंट होते एक चांगल्या बॅट्समॅन कडून सुरेख चेंडू लेक्समच्या बाहेर पडला आणि हातभार वळवलं अंडरआर्म क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूला कट करण्याची क्षमता ज्या गोलंदाजा असते तोच मात्र भारी पडतो किमान एक टर्न जरी आपल्याकडे चांगला असला
अपनी गोलंदाजी चांगली होते है भावेश दाखवून देतोय खूप बाहर वाइड घोषित केलं जातं कारण ज्यावेळी समोर बाउंड्री असते त्यावेळी अशी गोलंदाजी प्रभावी ठरते जर तिन्ही बाजूला असेल चारही बाजूनी बाउंड्री असेल तर याला स्वीप करता येतो रिवर्स मारता येतो बॅकफूटला जाऊन कट करता येतो हलक्या त्याने चेंडू खेळून काढलाय एक धाव मात्र निश्चित मिळेल संख्या झाली ती 9 रन 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड आणि फलंदाज बाद होतोय स्कोर कार्ड नवीन येणारा फलंदाज देवीन अप्रतिम कॅच तितकीशी डिफिकल्ट कॅच नव्हती मात्र कॅच पकडल्यानंतर उडी मारायची असते एक धाव माफ करा या दोन षटकांमध्ये धावसंख्या झाली होती 9 रन्स 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड या षटकात फक्त 3 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलंय अविश्वर क्रीडा मंडळ आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन तुम्ही 2 वर्षांपूर्वी पाहायचं होतं यावर्षी कोरोनाचा काळ असल्यामुळे थोडस स्पर्धेला थोडं तितकीशी रंगत येत नाही मात्र 2 वर्षांपूर्वी ही दैदिप्यमान स्पर्धा झाली होती सुरेख आयोजन केलं होतं यावर्षी देखील सगळ्याच गोष्टी तुम्हाला नीटनेटक्या दिसतील खूप मेहनत घेतली जाते या स्पर्धेला यशस्वी बनवण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो त्यात छेडेकर असतील त्याचसोबत सोरटे असतील पाटील असतील या सगळ्यांचा सहभाग असतो त्याचसोबत ही मंडळी आहेत छोटी मोठी आविष्कारची त्यात अगदी 10 वर्षापासून 50 वर्षापर्यंत सगळेच कार्य करतात 10 धावांवर धावसंख्या जाते स्ट्राईक वर भारत फटका एका धावा करता माहुल आणि ट्रॉम्बेचे खेळाडू तुम्हाला बरेचसे दिसतील त्यासमोर त्यांच्या ऑपोजिट आहे ते मंडळाचे खेळाडू म्हणजे आपल्याच परिसरातील या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं मंडळा मानकुट परिसरात सुरू एक फटका परंतु थोडासा कमी पडते ताकद चौकावर जातो की काय असं वाटत असताना नितेशच्या दिशेला चेंडू जात आहेत चौकार पुढे तरी थांबतायत भारत असा एक फलंदाज आहे तो आपल्या संघाला हा सामना जिंकून देण्यासाठी चांगली फलंदाजी करू शकेल महत्वाचा सामना आहे पारितोषिक जिंकून देणारा हा सामना आहे त्रिफळा चित करतो जबरदस्त गोलंदाजी अंकुश पहिलं षटक चांगलं टाकलं त्याच कळे की काय त्याला दुसरं षटक देण्यात आलं या अगोदरच्या मॅन ऑफ द मॅचला गोलंदाजी दिलेली नाहीये बघा कशी रणनीती बदलते ज्यावेळी आपला गोलंदाज एक चांगला गोलंदाजी टाकतो तर त्याला दुसरं षटक देण्यात येतं नवीन आलेले फलंदाज दादा यांनी बरेचसे खेळाडू आपले माहुल आणि ट्रॉम्बे परिसरातील शेवटचा चेंडू या षटकातील एक धाव वाईच्या स्वरूपात एका धावाने संघाची भाषण करतात 212 वर प्रत्येक धाव आता महत्वाची असणार आहे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये देखील फाईट करता येतं 1-2 चौकार बघा अनुभवाचा फायदा एक धाव एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 13 वर पहिल्या षटकात 6 धावा दुसऱ्या षटकात 3 धावा या षटकात धावा आल्या त्या 4 आविष्कार क्रीडा मंडळ आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेत Under-22 आणि आज ओपनच्या स्पर्धा टॉम्बे माहुल वर्सेस मंडळा आणि शॉट आमच्या मध्ये असा शॉट मारणाऱ्याला चेंडूची परतफेड करावी लागते
14 धावांवर सर्व बाद केले 14 रन्स टू विन. काल आपण अंडर 22 च्या मॅचेस खेळले, त्या अंडर 22 च्या मॅचेस मध्ये विजय झालेला संघ भावेश 11 भाई 11 आणि त्यानंतर उपविजय ठरला तो सांडूवाडीचा संघ. आणि त्यानंतर आजच्या दिवसात पहिली फेरीचा सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश म्हणजे सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ म्हणजे ललित स्पोर्ट्स अतिशय स्ट्रॉंग पोझिशन मध्ये दिसतोय. आई माऊली सोबत अतिशय चोरशीच्या सामन्यात त्यांनी विजय संपादित केला होता, मात्र जरी धावा 13 झाल्या तरी चांगली गोलंदाजी करून सामना जिंकता येतो. चांगली गोलंदाजी होते का, मात्र फलंदाजी चांगली केली या दोन्ही फलंदाजांनी या अगोदरच्या मॅच मध्ये. 14 धावांचं माफक आव्हान आहे, पण जो संघ हा सामना जिंकेल त्यां एक पारितोषिकाचा तो मान्यकरी ठरेल. रोख रक्कम असणार आहे, त्याचसोबत ट्रॉफी असणार आहे. चोवीस चेंडू आणि 14 धावा, चोरशीचे सामने पाहायचे जर कडक उन्हात प्रेक्षक मंडळी तुमची स्पर्धा पाहायला आले तर त्यांना एक चांगला सामना पाहायला मिळायला हवा. ओके, गोलंदाजी करून दादा काही चमत्कार दाखवत आहेत का, चांगली गोलंदाजी करून समोरच्या संघाला बॅकफूट वर घेऊन जात आहेत का. आविष्कार क्रीडा मंडळ आयोजित अंडरग्राम क्रिकेट स्पर्धा 2021. चोवीस चेंडू आणि 14 धावा. समीकरण बघा, 24 चेंडू आणि 13 धावा. चांगला गोलंदाजा बघा, सुरेख चेंडू वळवत आहेत, अनुभवाचा उपयोग करून घेत आहेत. यालाच म्हणतात कौशल्य, कसं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेत आणि जास्त काळ मैदानावर घालवलेले खेळाशी खेळाडू सुरेख अनुभवाचा उपयोग करून घेत आहेत. सिंगल्स यंगस्टर क्षेत्ररक्षण चांगला करतो, फलंदाजी देखील मगाशीच्या सामन्यात देखील चांगली सुरुवात करून दिली होती त्यांनी. धावसंख्या झाली ती 2, 2 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धावसंख्या झाली ती 3, 3 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 11 धावा जमवायच्या, मात्र प्रत्येक धावेसाठी परिश्रम करावा लागेल. चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर समोरच्या संघाला अडचणी टाकता येतं, मात्र तोच त्यांचा प्रयत्न असणार आहे. 14 धावा डिफेंड करणं सोपं नाहीये, मात्र क्रिकेटमध्ये चमत्कार होतात, जिद्द गरजेची आहे, चिकाटी गरजेची आहे. नशिबाची साथ मात्र मिळते लेग बायच्या स्वरूपात, आणखीन एक धाव. बॅटने मात्र आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये, एक धाव आले माफ करा जे स्वीप केला गेला होता. चेक असतो, याचे 2 चेक अलाउड असतात प्रत्येक ओव्हर मध्ये. दादांसाठी आठवण झाली, ज्यावेळी त्यांनी बिहाइंड द स्टम्प्स उद्ध्वस्त केला होता वेस्टच्या, इंग्लंडचा फलंदाज मोठा फलंदाज होता, त्याला त्रिफळाची तसंच मागच्या दिशेने मागच्या दिशेने मधली अगदी उद्ध्वस्त करणे जबरदस्त, आणि नुसताच नाही तर चेंडू वळवून त्यांनी बोल्ड केला त्याला. दादांचा अनुभव कमी येतो, प्रेरणा देतोय का त्यांच्या संघाला. चांगला निर्णय तिथे पंचांचा, योग्य निर्णय. पहिल्या षटकाखेर धाव झाल्या त्या 4, दादांनी मात्र आपली कामगिरी चोख पार पाडली, धावांवर अंकुश ठेवले. 3 धावा पाया, 2 धावा लेग बायच्या स्वरूपात, 1 धाव बॅटनी आणि 1 वाईडच्या स्वरूपात.
तर गोलंदाजी में इनपुट देवेन रक्षण अप्रतिम वाइट घोषित केले पांच धावा झाले सुपरमैन सारखा जाऊन तो चेंडू अडवला खरा नऊ धावा जमवायच्यात फक्त वाइटच्या स्वरूपात एक धाव धावसंख्या झाली ती सहा सिक्स रन्स बॉल अतिशय अप्रतिम लेग ब्रेक चेंडू देवेन मात्र खूप ट्रॉम्बे परिसरातील खेळाडू नवीन आलेला फलंदाज रोहन यष्टी रक्षक रोहन आपल्या संघाला अशा अडचणीच्या वेळेला असा अनुभव आम्ही आता रोहनवर जबाबदारी असणार आहे तर रिव्हर्स मारेल तो स्विच इट्स मारेल स्वीप मारेल पॅडल स्वीप मारेल प्रत्येक शॉट तुम्हाला पाहायला मिळेल वेगवेगळा प्रत्येक व्हेरायटी कारण आता सिंगल्सची गरज आहे एक वेगळं कौशल्य असं अंडरआर्म क्रिकेटमध्ये सिंगल्स कशा काढायच्या चौकार कधी मारायचा सुरेख एक धाव एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता सात वर निम्मा जे टार्गेट आहे ते अचीव झाले सात धावा जमवायचे चेंडू शिल्लक असणार आहेत ते अजूनही सोळा चेंडूने सात धावा याला म्हणतात ना गरिबीने आटा गेला एक तो कडवा उपर से निम चढा दिशा भटकते पाय चुकतोय त्याचा खूप चेंडू बाहेर टाकतात सतत सलगचे दोन वाईट चेंडू कमी टोटल मध्ये अशी गोलंदाजी अपेक्षित नसते विकेटच्या बाहेर गेला त्याच्यामुळे नऊ घोषित केलाय पंचांनी जिंकण्यासाठी फक्त तीन धावांची गरज एखादा चौकार मारून हा सामना संपवतो का ते पाहायचंय या सामन्यामध्ये आतापर्यंत एकही चौकार आलेला नाहीये मात्र चौकाराने सामना संपवतोय का पाहूया शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड चौकार मारून सामना संपवतोय फलंदाज अक्षय दोन षटकांमध्ये सुरेख गोलंदाजी करणारा पहिलं आणि तिसरं षटक गोलंदाजी करणारा गोलंदाज अंकुश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो दोन षटक दहा धावा आणि तीन फलंदाज बाद प्रीतम मस्के मोठे क्रिकेटर आहेत घाटले क्रिकेट ओव्हरऑल क्रिकेटचे अंकुश दोन षटक दहा धावा आणि चार विकेट्स मॅन ऑफ द मॅच अंकुश प्रीतम मस्के यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे